पुणे लोणावळा मार्गावर रेल्वेनं ब्लॉक घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आता प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड अडचणी येऊ शकतात. अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असेल. पुणे ते लोणावळा दरम्यानच्या अनेक गाड्या या ब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा जर या मार्गाने प्रवास करणार असाल तर आधी बातमी बघा. पुणे लोणावळा दरम्यान ब्लॉक घेतला गेलेला आहे, अनेक गाड्या रद्द झालेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. ज्ञानेश्वर, नेमक्या कुठल्या गाड्या आहेत रद्द झालेल्या आणि हे सगळं वेळापत्रक पुन्हा पूर्ववत व्हायला किती वेळ लागेल? पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर हा आता ब्लॉक असणार आहे. एकूण 12 गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात, पुण्याकडून लोणावळ्याला जाणाऱ्या 6 गाड्या आणि लोणावळ्याकडून पुण्याला येणाऱ्या 6 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आपल्याला कल्पना आहे की आजचा रविवारचा दिवस असल्यामुळे प्रवाशांची तशी संख्या कमी असते, मात्र फिरण्यासाठी म्हणून पर्यटनासाठी म्हणून जाणारे जे प्रवासी असतात त्यांच्यासाठी गैरसोय आहे. जे तांत्रिक काम आहे अभियांत्रिकी विभागाच्या मार्फत जे केलं जाणं अपेक्षित आहे त्यासाठीचा हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. एकूण 12 गाड्या ज्या पुणे लोणावळा या मार्गावर रोज फिरतात त्या या सगळ्या तांत्रिक कारणांमुळे आज फिरणार नाहीत, रद्द करण्यात आला. त्याच्यासोबतच MGR चेन्नई लोकमान्य टिळक टर्मिनस ही जी गाडी आहे ती देखील 3 ते 3:30 तास उशिरा धावणार आहे आणि आज मध्यरात्रीपर्यंत हे पूर्ण जे वेळापत्रक आहे ते पूर्ववत होईल अशा पद्धतीची माहिती रेल्वे विभागाकडून मिळते. जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.